आता अनलॉक 5 ची प्रक्रिया सुरू आहे, मात्र रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्याचे आदेश जरी जारी केले असले तरी याबाबत संदिग्धता असल्याने शहरातील रेस्टॉरंट चालक संभ्रमत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने 1 सप्टेंबरपासून रेस्टॉरंट हॉटेल सुरू करण्याची परवानगी दिली आहे. तथापि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किती ग्राहकांना बसण्यास अनुमती असेल त्यासाठीची नियमावली काय असेल याबाबत स्पष्टीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे शासनाने हॉटेल रेस्टॉरंट सुरू करण्याबाबत अनुमती दिली असली तरी त्याबाबतची संदिग्धता कायम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या 5 महिन्यांपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम आदी बंद होते. हे व्यवसाय बंद असल्याने कारागीर मिळणेही मुश्किल झाले असून नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल कमतरतेचा विषयही भेडसावत आहे. शिवाय उधारीवर माल देण्यासाठी आता किराणा माल दुकानदार तयार होत नाहीत. नागरिकांमध्ये कोरोनाचे भय अद्यापही कमी झालेले नसल्याने हॉटेल रेस्टॉरंट सुरूही केले तरी ग्राहकांचा कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी आता त्यांच्या मनात शंका आहे. शासनाने अन्य उद्योगांप्रमाणेच हॉटेल व्यवसायालाही उभारी देण्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी असा सूर देखील उमटत आहे. नाईन न्यूज ब्युरो, नाशिक.